केंद्र सरकारने मंजूर केलेला सुधारित नागरिकत्व कायदा CAA NRC या कायद्याविरोधात पैठण शहरात मुस्लिम बांधवांनी विशाल मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हाभरातील मुस्लिम बांधवांसह विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मोर्चामध्ये सहभाग पाहायला मिळाला. दरम्यान यावेळी हा कायदा म्हणजे मनूचा पुनर्जन्म आहे, परंतु महाराष्ट्रात NRC लागू होऊ देणार नाही हा माझा शब्द आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पैठण मध्ये आयोजित महारॅलीला संबोधित केलं. दरम्यान यावेळी हा कायदा म्हणजे मनूचा पुनर्जन्म आहे, परंतु महाराष्ट्रात NRC लागू होऊ देणार नाही हा माझा शब्द आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पैठण मध्ये आयोजित महारॅलीला संबोधित केलं. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. ज्ञानेश्वर आहे, गेल्या इथल्या मनोमार्गांनी सदुशुद्ध नव्हतं, ज्यांच्या मुलच्या वडिलांना आत्महत्या करावं लागते. NRC म्हणजे मनूचा पुनर्जन्म आहे आणि परत एक ज्ञानेश्वर येईल त्या मनूला दाबायला. जितेंद्र आव्हाड प्रामाण्य वादाविरुद्ध बोलतो आणि बोलत राहील. अरे तुम्ही ज्ञानेश्वर तुमच्यांना मनू मेलाच पाहिजे. 1927 साली जरा एक मिनिट शांत भेटी भाईसाहेब. 1927 साली तुमच्या माझ्या भीमरावाने इथल्या चातुर्वर्ण्य खतम करायला पहिल्यांदा मनुस्मृती चालली.